नमस्कार, तेज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तेज मराठी न्यूज चॅनलच्या ताजा घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचं चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा। धन्यवाद। नमस्कार, आज आपण तेज मराठी न्यूज मार्फत नांगलवाडी महाड तालुक्यातील नांगलवाडी या गावातील सन्माननीय नारायण डॉक्टर यांच्या घरी आलेलो। दोन दिवसांपूर्वी त्यांना रायगड भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे। रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे आणि जिल्हा परिषद मार्फत हा पुरस्कार देण्यात आलाय। आज नेमकं आपण त्यांच्या सोबत त्यांचे जे समाज कार्य आहे त्याच्या संदर्भात जाणून घेऊ नारायण डॉक्टरांकडून। डॉक्टर साहेब, आज आपण पाहायला गेलं तर आज रायगड जिल्ह्यामध्ये अनेक रायगड भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आले, मात्र आज आपण आपलं वय आणि ह्याच्या संदर्भात जर आपण पाहायला गेलं तर आपलं समाज कार्य खूप आम्ही स्वतः आमच्या कानाने आणि डोळ्याने पाहतोय। आपण चांगल्या पद्धतीने समाजकार्य करताय, काय सांगाल नेमकं आपलं जन्म कधीचा आणि आपण कशा पद्धतीने समाजकार्यामध्ये आला? माझा जन्म 15 जुलै 1943 साली झाला। मी लहानपणी वावरत असताना ग्रामीण भागाची आवड, शेती आणि पाळीव प्राण्यांची आवड लहानपणापासून मला होती। माझे वडील लहान वयातच वारले, त्यामुळं माझे बंधू धोंडू बाजीराव देशमुख, श्रीपद बाजीराव देशमुख आणि माझी आई यांनी माझं संगोपन केलं। मला पूर्ण वेळ माझ्या बंधूकडून मिळाला आणि मुक्त वातावरण, त्यामुळं मी समाजसेवेमध्ये ओढला गेलो। समाजसेवा करत असताना प्रत्येक माणूस ओळखण्याची सवय ही करून घेतली। सामान्य माणसाला काय अडचण आहे, त्याला काय दिलं पाहिजे, काय केलं पाहिजे, त्यामुळे आपली मदत होईल अशा प्रकारे मी वेळोवेळी प्रत्येक खेड्यात गेलो असता ते समजावून घेतलं आणि त्याप्रमाणे कामाला लागलो आणि निरनिराळ्या संस्थेतून, निरनिराळ्या माध्यमातून, शासकीय योजनेतून जास्तीत जास्त गरिबाला कसा फायदा होईल आणि सामान्य माणसापर्यंत मी कसा पोहोचेल याची जाण ठेवून। डॉक्टर साहेब, आपण डॉक्टर म्हणून आपल्याला उपमा कधी आणि आपण कोणत्या सेवेमध्ये उपस्थित आहोत? मी स्मॉलपॉक्स इरिगेशन म्हणजे राष्ट्रीय जीवनोर्मल योजना या अंतर्गत 1961 साली योजना अंमलात आली, त्यानंतर मी त्या योजनेअंतर्गत कोर्स घेतला। 1963 साली मी शासकीय सेवेत रुजू झालो। शासकीय सेवेत असताना पूर्वी RMP हा आरोग्य खात्याचा एक डिप्लोमा होता, तो मी RMPचं रजिस्ट्रेशन केलं आणि संपूर्ण तालुक्यामध्ये संपूर्ण पुढारी मंडळी, संपूर्ण वयोवृद्ध मंडळी मला डॉक्टर या नावाने ओळखू लागली, कारण मी त्यावेळेचा डिव्ही डॉक्टर आणि RMPचा डॉक्टर म्हणून काम करत होतो। डॉक्टर साहेब, आपण RMPचा आणि देवी डॉक्टर म्हणून काम केलं, नंतर आज आपण ह्या ठिकाणच्या जो विभागामध्ये आसनगोई गावचा सप्ताह देखील आपल्या मार्गदर्शनाखाली सुरू झाला, काय सांगाल नेमकं कशा पद्धतीने आपण मेहनत घेतलं? मी टेमगर येथे बहुजन समाजाची संघटना बांधली, त्या कामी माझे मित्र बाळू जाधव, अर्जुन शिंदे, सर्जेराव तात्या, शशिकांत देशमुख, गायकवाड, गोपाळ शिंदे, पवार मास्तर, श्रीपतराव भोसले, शेख हुसेन काझी, पांडुरंग सावंत, खाडे, केशवराव पवार अशी मी 10 गावातली मंडळी एकत्र आणली आणि त्यांना एकच सांगितलं की आपल्याला संघटना बांधायची असेल तर सर्व समाजाचे लोक आपल्याला एकत्र आले पाहिजेत। शास्त्रांनी शिकवलंय सर्व धर्म समभाव, म्हणून मी ती संघटनेचा आग्रह केला आणि माझ्या ज्येष्ठ मंडळीनं ते मान्य केलं, मला सचिव केलं, चंद्रुख खाडे पवार यांना अध्यक्ष केलं आणि ती संघटना मी चालू केली। संघटना उभी राहिल्यानंतर पहिला कार्यक्रम जर काय करायला असेल तर लोक भक्ती मार्गाकडे लागली तर त्यांच्या हातून चांगलं घडतं। मग अजून पैठ्या मंदिरात माननीय शेटगे महाराज यांनी मंदिर बांधलं होतं, त्या मंदिरात एक दिवस माझा मित्र अर्जुन शिंदे, मी, माझी पत्नी श्रावण महिन्यात दर्शनाला गेलो असता ते मंदिर तो परिसर बघितल्यानंतर माझ्या मनात एक विषय उभा राहिला, या मंदिरात
इथं कुठेही मंदिर नाही, त्यावेळेला कुठेही मंदिर नव्हतं, सत्ता चालू करावा आणि लोकांना भक्ती मार्गाकडे ओढावं, गावची मंडळी मोठ्या मनाची, बाळू जाधव, नारायण मस्के, शिंदे, नांदेव शेख, पवार, ज्ञानबा देशमुख, बाजीराव नाना, बारके बाजीराव मस्के, सुखदार साहेब, अन्य काही मंडळी, खनगडे, या सगळ्या मंडळींनी एकत्र येऊन मी त्यांना विचारला हा सप्ताह आपण चालू करूया. चालू केल्यानंतर हा सप्ताह चालू करत असताना गावापुरता जनता सप्ताह चालू केला तर त्याला कमी उपस्थिती राहील म्हणून मी गावकऱ्यांच्या समोर आपण या पंचकृषीच्या मार्फत सप्ताह चालू करायचा का असा विषय मांडला. माणसं मनाची मोठी, त्यांनी सांगितलं तुम्ही जे काय कराल ते आम्ही तुमच्या बरोबर आहोत, तुम्ही ते करा. मी परत संपूर्ण पंचकृषीतील मानलेल्या संघटनेच्या मंडळींना आमंत्रण केलं, अजनपेठच्या गावामध्ये सगळे लोक जमले आणि तो सप्ताह माननीय नाटे महाराज कल्याण यांच्या अधिपत्याखाली चालू करायचं असं ठरवलं. बाळू जाधव यांनी फार मोठं मोलाचं काम केलं. बाळबा जाधव हे एक गावातले सक्षम कार्यकर्ते म्हणून काम करत होते, त्याला गावाने पूर्ण पाठिंबा दिला, तो सप्ताह चालू केला. चालू करत असताना त्या सप्त्याला मोठ्या यात्रेचं रूप आलं, दुकानं लागली, माणसं आली, निगड्यापासून रुपवली कोटवलीपासून भारतगावपासून तर या जागावच्या परिसरातून संपूर्ण यात्रेच्या स्वरूपानं तो सप्ताह चालू झाला. तो सप्ताह 4 ते 5 वर्षे आम्ही मंडळी चालवला. त्यात आम्ही माजी आमदार चंद्रकांत देशमुख यांना आम्ही अध्यक्ष केले, भक्ती मार्गाकडे ओढा असणारे निकमदादा यांना उपाध्यक्ष केले आणि आम्ही सगळे त्यांच्या अधिकारात पत्त्याखाली राहू ती मोठी माणसं होती, त्यांनी ते मान्य केलं. ते आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहायची, आम्हाला आशीर्वाद द्यायची. गावचा मोठा आशीर्वाद मिळाल्यामुळं मला सामाजिक सेवा करण्याकरता अजूनपे गावातूनच चालना मिळाली असं बोललं तर वागू ठरणार नाही. मी त्यांचा ऋणी आहे. आपण जर बघायला गेलं तर तुमच्या ज्या तरुण वयामध्ये या ठिकाणी राजकीय पार्श्वभूमी कशा पद्धतीची होती? मी नोकरी करत असताना, मी लोकांची सेवा करत असताना लोकांना असं वाटत होत की मी सुद्धा राजकारणात यावं, पण मला बंधन असल्यामुळे मी राजकारणात जाऊ शकलो नाही, करू शकलो नाही. मी काम करत असताना संजय गांधी नरेंद्र योजना अनेक योजनेचे कागदपत्र माझ्या बँकमध्ये असायचे. मी ज्या गावात जायचो तिथं लोकांना काही योजना आहेत, काही फायदे आहेत, काही उपयोगाचं आहे ते सांगायचो आणि लोकांचा ओढा माझ्याकडे आणि माझा ओढा लोकांकडे लागला. आदरणीय दादासाहेब सावंत, माजी आमदार चंद्रकांत देशमुख, अशोक दादा साबळे, श्रीपतराव भोसले, माझा परम मित्र अर्जुनराव शिंदे, ही सगळी मंडळी राजकारणात होती. मग त्यांनी सांगितलं तूही आमच्या बरोबर ये आणि मी राजकारणात त्यांच्या आशीर्वादानं गेलो, बरोबर राहिलो आणि पुढील वाटचाल माझी त्यांच्या मार्गदर्शनातूनच झाली. आमच्या असे सांगण्यात येत आहे की अनेक नवरा बायकोचे संसार तुटत असताना आपण देखील चांगल्या पद्धतीने मोलाचे सहकार्य करत लोकांचे संसार वाचवले, काय उदाहरण द्याल? उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर घर भांड्याला भांडं लागतं, घरात नवीन चूल आली हिचा सुटून येतं भांडण होतं आणि ते असे काही छोटे मोठे हे झाले तर ते विकोपाला जातात, चून निघून जायची, माहेरची मंडळी तिच्या रागवायची. मग लोकांची चांगलपणा असल्यामुळं मी त्यात पुढाकार घ्यायचो, 4 लोक घेऊन त्यांच्या घरी जायचो. घरी गेल्यानंतर त्यांना सांगायचो लग्न केलंय, दावा केलाय, तो सुखी संसार करण्याकरता असं काही दादा करू नका. थोडंसं मागं पुढं झाल्यानंतर ती मंडळी लोकांच्या बरोबर आम्हाला चांगलपणाचे वागणं असल्यामुळं आमच्या शब्दाला किंमत देऊन होकार द्यायची. मग काय करायचं ठरलं तर त्या घरातला त्यांचा सासरा किंवा कोण नातेवाईक असेल तो आणि मी
त्या मुलीला आणण्याकरता त्यांच्या घरी जायचो. आम्ही गेल्यानंतर त्यांच्या मायाची मंडळी नकार देऊ शकत नाही हा एक पायंडा झाला होता. अनेक लोक मला मग ते ईशान्य कामण्यात असेल, घरवलीत असेल, अचलभोईत असेल, नडगावत असेल, भाव्यात असेल, अशा लोकांनी मला पाहुणा म्हणून न्यायचे. मी तिथं त्यांच्या तिथं बसून बसून भोजन करायचो आणि त्या मुलीला आणून तिचा संसार सुखी कसा होईल, मुलगीला पाठवल्यानंतर तिची सासू सासरे तिला कशा प्रकारे वागणूक देत आहेत, तिला कसे वागवत आहेत, ते बारकाईने जाऊन बघायचो आणि त्यांच्याकडून रिपोर्ट घेऊन अनेक संस्था उभे करण्याकरता मी सहकार्य केलं. लोकांनी मला सहकार्य दिलं, लोकांनी मला मान दिला. आपण सरकारी योजनांमधून या ठिकाणी कोणत्या असं आपल्या गावासाठी कोणता उपक्रम राबवलेला? सरकारी योजना अंतर्गत आमच्या गावाकरता कांबळे, कुडगाव, शेल, भोगाव या गावांच्या करता साथीचे रोग यायचे. त्या टायमाला एकेका गावात चार चार माणसं, पाच पाच माणसं, एक माणसाला दफनविधीवेळी नेल्यानंतर इकडे दुसरा तर मृत्यू झालेला असायचा. अशा वेळेला मी लोकांना गावोगावी जाऊन आरोग्याचं जतन कसं करावं हे शासकीय कर्मचारी या नात्यानं त्यांना मार्गदर्शन केलं. गावोगावमध्ये सभा घेतल्या, आजारपण आलं तर घरात न थांबता शासकीय दवाखान्यात जाऊन काहीतरी करावं, औषध घ्यावं, अशा पद्धतीनं मी लोकांना सांगत होतो, शिबिर घेत होतो. कुटुंब कल्याण हे करण्याकरता मुलं दोनच असतील तर सुखी संसार कसा होतो याची व्याख्या पटवली. अनेक ठिकाणी जाऊन मी विरोध काँग्रेसचे माझे मित्र रामभाऊ बैरागी हे होते, त्यांना मी विनंती केली की कुटुंब कल्याण करण्याकरता, लोकांचा संसार छोटा करण्याकरता आपण विरोध काँग्रेसच्या माध्यमातून एक मोठा कॅम्प घ्यावा कुटुंब कल्याणचा. आणि कुटुंब कल्याणचा एक कॅम्प माझे मित्र रामभाऊ यांनी तालुक्याचा घेतला आणि त्या कॅम्पमध्ये 101 केसेस कुटुंब कल्याणच्या झाल्या. त्यात माझी मान उंचावली आणि माझे मित्र रामभाऊ वैष्णव बैरागी यांचीही मान उंचावली. आपल्या तरुण पाया वयातच नुकताच हा देश स्वतंत्र झाला असेल, हुतात्म्या स्मारक वगैरे आपण या ठिकाणी कोणतं घेतलं जाईल का? आमच्या गावचे अर्जुन कानू भोळी हे स्वतंत्र सैनिक हुतात्मा झाले. अर्जुन कानू भोळी हे मूळचे राहणारे बिरवाडी येथे, त्यांचे सासरवाडी ही नांगलवाडी येथे, त्यांचे मामा राजूबाबा जिमाडी यांनी त्यांना इथं आणून त्यांना एक छोटंसं घर बांधून इथे त्यांचं वास्तव्य झालं. हे वास्तव्य करत असताना अर्जुन कानू भोळी हे काही दिवस चेडवनाक्या इथं राहत होते, मच्छीचा व्यवसाय करायचे आणि नंतर ते पुन्हा नांगरवड येथे यायला लागले. आदरणीय नानासाहेब पुरोहित यांचे स्वतंत्र लढ्याचे काही मंडळी आदेश देण्याकरता वाळण खोऱ्यामध्ये, निगडा खोऱ्यामध्ये जायची, ते बिरवाडी हे सेंटर होतं. बिरवाडी सेंटरला जात असताना पावसाळीचे दिवस असल्यामुळं अर्जुन कानू भोळी हा या मंडळीनं असनकोईच्या नदीच्या तिथून खांद्यावर दोन पलीकडं पाणी असल्यामुळं, ओढा असल्यामुळं त्यांना न्यायचा आणि त्यांच्याकडेला अप्पासाहेब पुरोहित यांच्या घरी बिरवाडीला हे सगळी चर्चा चालायची. ही चर्चा चालत असताना स्वातंत्र्याचा सगळा विषय चालत असताना तोही स्वातंत्र्य लढ्यामध्ये वाहून गेला, वाहून घेतलं त्यांनी आणि तो स्वातंत्र्य लढ्याचा एक सैनिक बनला. ज्या दिवशी मोर्चा गेला त्या दिवशी अर्जुन कानू भोळी हा आमच्या नांगलवाडीतून पहाटे गावातून मोठ्याने ओरडत चार मंडळी यावी बरोबर म्हणून नांगलवाडीच्या गावाच्या काठेवरला सामील झाला आणि सकाळी मोर्चा बिंबळपारातून फिरवल्यानंतर इंग्रज सैनिकांनी अर्जुन कानू भोळी राखेतीलाचा डब्बा सुट्टी गल्लीकडे डोक्यावर घेऊन जात असताना सैनिकांनी त्याला गोळी घातली आणि तिथं त्याचा प्राण गेला, तो देशाकरता गेला. हे हुतात्मा स्मारक करत असताना सगळे ते हुतात्मा स्मारक झाले
आणि या उत्तम महाराजा वेगळी चर्चा थोडीशी झाली. काही लोकांचं म्हणणं होतं अर्जुन कानुभाई हा भिलवाडीचा आहे, भोई असल्यामुळं मारत्या मंडळीचं म्हणणं होतं हा मारता भोई आहे. ही गोष्ट माझ्या लक्षात आल्यानंतर माननीय आमदार साहेब चंद्रकांत देशमुख यांना मी अलिबागमध्ये मॅजिस्ट्रेट अब्दुल साहेब आले होते, त्यांचा पी ए उल्हास जोशी म्हणून होता. मी दादासाहेब देशमुखांना सांगितलं की अर्जुन कानुभाई या नांगलवाडीचा त्याचं वंशी मुलं चुना या माझ्या शेजारी जातात. दादासाहेबांनी अंतुले साहेबांना सांगितलं, अंतुले साहेबांनी उल्हास जोशींना माननीय विश्वासराव पाटील इथं विश्वासराव पाटील इथं जिल्हाधिकारी होते त्यांना सांगितलं. जिल्हाधिकारी साहेब नांगलवाडी येथे आले, स्वतः नांगलवाडीच्या शाळेमध्ये सगळ्यांना जमवलं त्यांच्या मुलाला वगैरे आणि हे हुतात्मा स्मारक इथं झालं पाहिजे अशा पद्धतीचा चंद्रकांत देशमुखांनी आम्ही आग्रह धरला. हुतात्मा स्मारक इथं करण्याकरता आदेश जिल्हाधिकाऱ्यांकडे आला, हुतात्मा स्मारक चालू झाला. हे हुतात्मा स्मारक चालू झाल्यानंतर याची देखभाल करायला थोडीशी शासनाकडून विसंगती झाली. मग इथं एम आय डी सी दादासाहेब सावतांनी आणलेली दादासाहेब देशमुखांनी आणलेली होती. मी सुदर्शन शेजारच्या कंपनीला हे हुतात्मा स्मारक तुम्ही सुशोभीकरण करायला घ्या म्हणून सांगितलं. हे हुतात्मा स्मारक किंवा आपण समाजकार्य करत असताना आपल्याला कोणत्या अडचणी नेमक्या आल्या होत्या का? हे झाल्यानंतर ते स्मारक घेतल्यानंतर फक्त बोर्ड सुदर्शनने लावला होता, काही करत नव्हते. थोड्या अवधीनंतर एक एमएमएची मोठी संघटना झाली, त्या संघटनेत सुरेशराव भोसले हे एमएमएचे अध्यक्ष होते. त्यांच्या पुढे मी हा प्रस्ताव मांडला की अध्यक्ष साहेब तुमच्या एमएमए संघटनेला हे घ्या. त्याने हुतात्मा स्मारक ताब्यात घेतलं, श्री गणेशा केला, प्लॅन केला, 3 कोटी त्या मागं पुढं प्लॅन झाला आणि ते हुतात्मा स्मारक तुरे भोसले गेल्यानंतर थांबलं होतं. परंतु अध्यक्ष पठारे साहेब हे आल्यानंतर पठारे साहेबांनी हा विषय उचलून धरला. पहिले 60 लाखाचं कंपाऊंड करून पहिलं बंदिस्त केलं, वृक्षारोपण केलं, थोडासा भराव केला आणि नंतर आता ते हुतात्मा स्मारक जवळजवळ 1.5 कोटी रुपये खर्च घालून आतमध्ये रस्ते बाग नाना नाने पार मुलांना बसायला मोठा खेळायला एक बाजूला कंपाऊंड असं तयार करायला घेतलेलं आहे. स्वतः आदरणीय पठारे साहेब हे स्वतः तिथे बघत आहे. मलाही त्यांनी 2 वेळ सांगितलं जसं काय काम चाललं आहे. मी आनंद व्यक्त केला, मी एमएमएचे अध्यक्ष पठारे साहेब यांनी एक काम प्रगती पत्रावरनं त्यांना धन्यवाद देतो. हे आपली मुलं नेमकी किती आणि काय करतात नेमकी थोडक्यात माहिती द्या. माझे 3 मुलगे आणि 2 मुली. माझ्या मुली लग्न होऊन सासरी गेलेले आहे. माझे 3 मुलगे आहेत, त्यापैकी थोरला मुलगा माझा कोकण रेल्वेमध्ये काम करत आहे. 2 नंबर मुलगा माझा हा कॉन्ट्रॅक्टी काम करतो, एम आय डी सी बांधकाम वगैरे याच्यात कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करतो. 3 नंबर माझा धाकटा मुलगा आहे, तो रात्री जनरलचं घेणार आहे. लोन काहीतरी एक नामांकित कंपनीमध्ये काम करीत आहे आणि तो उच्च पदावर आहे आणि तिन्ही मुलं मला अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्यांच्या वागण्यामुळे आणि लोक माझा असलेला वारसा चालवण्याच्या कामी ते काम करत आहे त्याबद्दल मी त्यांच्याबद्दल समाधानी आहे. बरं, हे सर्व आपल्या घरचा त्याचप्रमाणे आपलं सामाजिक कार्य आपण समजून सांगतात. आज याची दखल घेत जिल्हा प्रशासनाने आपल्याला जो आज हे दिलं सन्मान केलं सन्मानित केलंय, रायगड जिल्हा भूषण पुरस्कार दिलाय, कशा पद्धतीने आभार म्हणाल जिल्हा प्रशासनाचे? मी मला 10 वर्षापूर्वी 12 वर्षापूर्वी हा सन्मान चालू केला तेव्हा मिळावा करावा असं माझे मित्र काही माझे सहकारी कर्मचारी यांच्या मी म्हटलं मला काही सन्मान वगैरे नको.
3 वर्षापूर्वी माझ्याकडून हा प्रस्ताव मागण्यात आला, परंतु काही अडचणीमुळं 3 वर्षे हे थांबले होतो. पुन्हा हा प्रस्ताव मी पाठवा असा काही माझ्या इथे चिंतकाकडून सांगण्यात आलं. मी तो प्रस्ताव पाठवला माननीय जिल्हाध्यक्ष, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, सन्माननीय जिल्हा परिषदेचे सदस्य, पदाधिकारी, आमदार माजी आमदार माननीय पंडित साहेब यांची आमची मेहनताई हिने सुद्धा मी पुरस्कार घ्यावा असा आग्रह धरला होता. मी तो प्रस्ताव पाठवला, जिल्हा परिषदेनं माझा सत्कार केला, सहकार केला. हा सत्कार करत असताना मी घेतला हा गरिबांचा आशीर्वाद, याने दिलेला प्रसाद हा मी घेऊन आलो आणि त्याचा मी स्वीकार केला. मी सामान्य माणसाच्या आशीर्वादाचा हा प्रसाद आहे असं समजून मी त्याचा सन्मानपूर्वक आदर करीत आहे. तर हे होते डॉक्टर नारायण देशमुख, नांगरवाडी गावचे रहिवासी. त्यांचं सामाजिक कार्य आणि हे पाहून त्यांना चांगल्या पद्धतीचा आज जो शासनाने रायगड जिल्हा परिषदेने त्यांना सन्मानित केलंय त्याबद्दल आपण त्यांचे आपलं तेज मराठी न्यूज चॅनल मार्फत देखील त्यांना आपण आभार मानतो त्यांचे आणि इथेच थांबतो. सुरेश शिंदे, तेज मराठी न्यूज, रायगड.